मराठवाड्याची मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळचा विकास त्रिपक्षीय आराखड्यात अडकला आहे. मराठवाड्याची मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळचा विकास वनविभाग वनव्यवस्थापन समिती आणि हिरण्य रिसॉर्टच्या त्रिपक्षीय करारात अडकला असून शासनाने लाखो रुपये खर्च करून बांधलेले वातानुकूलित टेंट अक्षरशः धूळखात पडले आहेत. हे काम जिल्हा नियोजन निधीतील आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या म्हैसमाळला गेल्या अनेक वर्षांपासून या टेंटची मागणी होती. मात्र जेव्हा या टेंटमधील बांधकामामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्यानं या त्रिपक्षीय करार वन अधिकाऱ्यांना बडतर्फ करून या कामामध्ये मोठ्या प्रमाणात वन संरक्षण कायदा अन्वये उल्लंघन झालं असल्याची माहिती दिली. तर या वनविभागाने पर्यटक वृद्धीसाठी उभारलेल्या टेंटचे जवळपास 80% काम पूर्ण झाले आहे. यात फक्त वीज, पाणी, ड्रेनेज, संरक्षण भिंत अशा स्वरूपाचं जुजबी काम बाकी असल्यामुळे आणि वनविभागाच्या नियमाविरोधात केल्याने हे काम वनविभागाने बंद पाडले आहे. म्हैसमाळ परिसर सह्याद्री पर्वतराजने नटलेला असून या ठिकाणी कुलस्वामिनी गिरिजा देवी तसंच भगवान व्यंकटेश्वराचे मंदिर आणि दूरदर्शनचे विभागीय कार्यालय आहे. त्यामुळेच पर्यटकांची म्हैसमाळ परिसरात नेहमी वर्दळ असायची. परंतु दुष्काळाचा फटका आणि सुविधांचा वानवा यामुळेच पर्यटकांनी येथे पाठ फिरवली असून नेहमी वीकेंडसाठी येणारे पर्यटकही आता येत नसल्यामुळे येथील स्थानिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ते जे काम आहे पर्यटन महामंडळाचे नसून जिल्हा डिस्ट्रिक्ट फंडातले ते काम आहे कलेक्टर निधीचे. आणि ते जे काम आहे हिरण्य रिसोर्ट फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि वन संरक्षण समिती म्हैसमाळ यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार होऊन त्या अंतर्गत असं ठरलंय की हे काम हिरण्य रिसोर्ट यांना द्यायचं. त्या करारानुसार हिरण्य रिसोर्टने ते काम आतापर्यंत केले. आताच्या नंतरचे जे आमचे गोपन संरक्षक साहेब आले हे त्यांच्या असे निदर्शनं झालंय की हा जो त्रिपक्षीय करार झालाय याच्यामध्ये काही नियमांचं उल्लंघन झालंय. त्याच्यानुसार या साहेबांनी तो त्रिपक्षीय करार बडतर्फ केलाय. बडतर्फ केल्यामुळं साधारण काम हे त्यांनी हिरण्य रिसोर्ट यांनी ते बंद केले.